पर्यटक अशा पद्धतीनं बेजबाबदारपणे वागतात, गाईड त्यांना कधी त्यांच्या आग्रहाला बळीही पडतात. पण आता आपण जंगलाचा जर या वन्यजीवांचा अधिवास पाहिला, हॅबिटॅट आपण जर पाहिला, तर मुळातच जंगलामध्ये पर्यटन करत असताना अत्यंत शांतपणे नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत जर आपण पर्यटन केलं तर तो अत्यंत सुखद अनुभव असू शकतो. आणि त्यांना कुठेही त्यांच्या कामामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये, पाणी पिताना असेल त्या जंगलामध्ये भटकताना वाघ, सिंह किंवा आणखी काही वन्य पशु, तर यात कुठलीही अडचण नाहीये. पण मुळात असा जर प्रकार होत असेल आणि अशा प्रकारचे व्हिडिओ हे सर्रास पुढे येत असेल तर जंगलातला त्यांचा अधिवास आणि त्यांचं जगणं जे सहज सुंदर नैसर्गिक असतं ते सुद्धा खूप बिघडून जातं आणि त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर कुठे होत असेल का? कारण अनेकदा आपण पाहिलं की काही वाघ हे अत्यंत बिथरलेले असतात, नरभक्षक होतात, त्यामागे हेही कारण असू शकतात. भानसे सर, सर कोणतेच वाघ नरभक्षक वगैरे होत नाही सर. कसं आता म्हणजे आता जसं आता मी एक म्हणजे सांगायचं म्हणजे एक मागे सीता सावंगीमध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये सीता सावंगीमध्ये वाघ आला होता. तो एमपी मधून वाघ आला होता, चालत चालत मांडवातून आला होता, सगळी बागेतून आला होता. त्याने कुणाला हे नव्हतं केलं, म्हणजे त्याने कुणावर अटॅक नव्हता केला. त्याला आम्ही सीता सावंगीमध्ये पकडला आणि गोरेवाडाला ठेवला. त्याला गोरेवाडा ठेवला, त्याचं नाव राजकुमार होतं सर. तर माझ्या माहितीनुसर सर टायगर स्वतःहून कधीच अटॅक नाही करत. मी तर वाघाच्या जंगलातच होतो. तर आपण जसं काही कुणाला छेडखानी केली किंवा काही केलं तर त्याचा टायगरला कोणी काही मारलं किंवा काही केलं तर तो तेवढा अग्रेसिव्ह होतो किंवा त्याचं प्रत्युत्तर तो देत असतो.